आज त्यांच्यावर अशा पद्धतीचा खोटा गुन्हा नोंदवल्यानंतर सबंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जितेंद्र आव्हाडांच्या मागे आहे. भारतीय राज्यघटनेच्या रक्षणामध्ये आवाज उठवणारे अजून एक लढवय्ये नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा 354 विनयभंगाचा खोटा गुन्हा शिंदे फडणवीस सरकारने नोंदवलेला आहे. आता जर एकंदरीत तो कार्यक्रम पाहिला आणि त्या सबंध फुटेज पाहिला तर ह्याच्यामध्ये कुठेही 354 गुन्हा होतो का हा साधा सवाल महाराष्ट्राची जनता विचारायला लागलेली आहे. आव्हाड साहेब अनेक वेळा आपली भूमिका राज्य शासनाच्या चुकीच्या कारभाराच्या संदर्भात असेल किंवा भारतीय राज्य घटनेच्या संरक्षणाच्या संदर्भात असेल आपली भूमिका मांडत असतात. आज त्यांच्यावर अशा पद्धतीचा खोटा गुन्हा नोंदवल्यानंतर सबंध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जितेंद्र आव्हाडांच्या मागे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीची माहिती करून घ्यावी की असं हात करून जर कुणाला बाजूला केलं असेल तर तो 354 विनयभंगाचा गुन्हा होतो का. त्या ठिकाणी एवढे पोलीस होते, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे जाणून बुजून सूडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे.